सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सलग 5 दिवस अन्नत्याग आंदोलन चालू होते, तर 28 नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू ठेवून हजारो शेतकऱ्यांसह तुपकरांनी मुंबईत धडक दिली. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं गेलं व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे दिनांक 29 नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीत रविकांत तुपकरांच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संबंधी बहुतांश मागण्या मान्य झाल्या. सरकारसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर तुपकरांनी कर्जत येथे सोबत झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीनं महिलांच्या हातून 2 चमचे खिचडी खाऊन आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं. परंतु सलग 5 दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री त्यांना उपचारासाठी त्यांना मुंबईतील चर्नी रोड सेफी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र